नमस्कार दोस्तानो माझं नाव सुधीर जोगळेकर आणि आज जी गोष्ट मी आपल्याला सांगणार आहे तिचं नाव आहे इट हॅपन्स ओनली इन इंडिया हां ते गाणं नाही का इट हॅपन्स ओनली इन इंडिया तसंच कायचं ते कसं काय ते ऐका मला एक सांगा अगदी खरं खरं एकाच दिवशी एकाच जागी एकाच वेळी जर तुम्हाला शतकातला सगळ्यात मोठा सुपरस्टार गणपती बाप्पा आणि हनुमानजी हे तिघही भेटतील हे शक्य आहे का माझ्या मते हे फक्त भारतातच शक्य आहे त्याचं काय झालं ते ऐका सहा एप्रिल दोन हजार चौदाचा दिवस होता त्या दिवशी भारत आणि लंका यांची टी ट्वेंटी वर्ल्ड कपची फायनल मॅच होती भारत जिंकणारच पण तसं झालं नाही लंका जिंकली आणि दुसऱ्या दिवशी पेपरातल्या हेडलाईन्स दिस इज नॉट द यू वी नो वगैरे वगैरे पण आमचा प्रोग्राम ठरला होता सात तारखेला बाप्पाला जायचा सिद्धिविनायक माझं अत्यंत आवडतं मंदिर माझा अत्यंत लाडका बाप्पा कुठल्याही शुभकार्याच्या आधी मी तिथे जातोच आणि मला आजपर्यंत टचवूड यश मिळालेलं आहे त्या दिवशी आम्ही भल्या पहाटे आरतीला जायचं ठरवलं सा। आरती साधारण साडेपाच ते सहा सकाळच्या काळात असते आणि तिकडे त्यामाने गर्दी जर अशी कमी असते पार्किंगला जागा मिळते आत्तापर्यंत जरी आम्ही आरती व्यवस्थित अटेंड केलेली आहे त्या दिवशीसुद्धा आम्ही सव्वा पाचला पोहोचतो तिकडे आणि आज शिरो फार छान जागा मिळाली आज जर तुम्ही कधी गेला असाल गणपतीच्या आरतीला तर तिकडे दोन सेक्शन्स आहेत एक सेक्शन अगदी जवळ आहे बाप्पाच्या जिथे तुम्ही असं म्हणाल बाप्पा तरी पण त्याला ऐकू जाईल पण दुसरा सेक्शन आहे जिथे एक जनरल सेक्शन बाप्पा एवढ्या मोठ्याने बोलायला लागतं तरच बाप्पाला ऐकू जातं आम्ही त्या सेक्शनमध्ये होतो साधारण दोन तीनशे लोक असावेत तिकडे आसपास आणि अजून पंधरा मिनटं आरतीला उशीर असल्यामुळे साहजिकच मी आजूबाजूच्या लोकांशी बोलत होतो केशवभाई बाजूला उभे होते त्यांच्या नातवाला एका प्रख्यात शाळेत ॲडमिशन पाहिजे होती म्हणून ते बाप्पाला साकडं घालायला इथे आले होते कालच त्यांचा मुलगा आणि नातू खुद्द ज्याला ॲडमिशन पाहिजे होती तो काल इथे येऊन गेले होते पण मला वाटतं पारड्यात आणखीन थोडंसं वजन टाकावं हो, बाप्पाला आणखीन गळ घालावी म्हणून केशवभाई इथे होते दाव्या बाजूला होते मिस्टर अँड मिसेस लुथरा त्यांचा मुलगा अँटवपला डायमंड कटिंगमध्ये प्रोफेशन करायला जायचा होता पुढच्या वेळेस आम्ही जेव्हा इथे येऊ तेव्हा आमचा मुलगा येणार आहे असेल हा त्यांना विश्वास होता खात्री होती त्यांची श्रद्धा होती थोड्याशा दूरवर बघितलं तर दोन उमेदवार एक एचा एक एनडीएचा दोन्ही उमेदवार अर्थात बाप्पाचा सपोर्ट तर सगळ्यांनाच पाहिजे हो त्यामुळे ते दोन्ही उमेदवार तिकडे आले होते आणि हात जोडून उभे होते बघूया बाप्पा कोणाच्या पारड्यात आपलं जाण टाकतोय ते हे सगळं या सगळ्या लोकांनी मला सांगितलं का ह्याचं कारण मीही त्यांना माझं इथे मी का आलो ते सांगितलं होतं मी त्यांना हो सांगितलं की आमच्या घरात पेंटिंगचं काम आम्ही सुरू करतोय ते निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून मी इथे पेंटिंगच्या कामाला सरळ सिद्धिविनायक तुम्ही हसलाच असाल मला खात्री आहे पेंटिंगच्या कामाला सिद्धिविनायक बाप्पाचं कन्स्ट्रक्शन केलं होतं कुठे झालो असा प्रश्नही तुमच्या मनात आला असेल पण मित्रांनो तुम्हाला मी आत्ताच सांगतो की ज्या कोणी पेंटिंगचं काम हल्लीच केलं आहे ना त्यांना विचारा काय त्रास असतो ते अहो एक एक रूम एखाद्या युद्धासारखी लढावी लागते तुम्हाला ते नाही कळणार तुम्ही एकदा जेव्हा तसं पेंटिंगचं काम सुरू कराल ना तेव्हा बघा आणि दुसरं एक कारण होतं दुसरं कारण असं होतं की माझं वाढलेलं पोट कमी करण्यासाठी मी एक डायटिशियनचा कोर्स जॉईन केला होता दोन महिन्यापूर्वी दोन महिन्यात सहा ते सात किलो वजन कमी व्हायलाच पाहिजे होतं पण तसं झालं नव्हतं हो फक्त एक किलो वजन कमी झालं होतं तेव्हा आमची डायटिशन तिच्या चित्पावन ढंगात म्हणाली होती निदान सिद्धिविने काल तरी जा हो बघूया बाप्पा तरी कृपा करतो का तुमच्यावर आणि माझ्यावर सुद्धा आता दोघांवर कृपा दृष्टी हवी असल्यामुळे आम्ही ठरवलं बस आम्ही जायचंच तिकडे म्हणून आम्ही तिकडे हजर होतो पाच तीस झाले तरी आरती सुरू होईना काय झालं काय का होत नाहीये आणि बघितलं तर काय ओह हो दरवाजेतून प्रवेश करत होती एक उंच अशी मनुष्यमूर्ती ओह शतकातला सगळ्यात मोठा सुपरस्टार आणि त्याची फॅमिली नेहमीच्या आपल्या गंभीर मुद्रेमध्ये ते चालत आले हात जोडलेले साहजिकच ते स्पेशल सेक्शनमध्ये गेले आणि आरती धणक्यात सुरू झाली वा शतकातला सगळ्यात मोठा सुपरस्टार त्याच्याबरोबर आज आम्ही आरती करतोय आमचं भाग्य याहून थोर ते काय असावं आरती सुरू झाली साधारण ही आरती सुरू झाल्यानंतर दहा मिनिटांनी वगैरे ना हनुमानजीची आरती होते आणि गणपतीचं चा मंदिर जर इथे असेल तर हनुमानाची मूर्ती जरा वेगळ्या साईडला आहे त्यामुळे सगळे भाविक आपला चेहरा तिकडे वळवतात मीही तिकडे चेहरा वळवणार इतक्यात सुपरस्टारने आपला चेहरा आधीच वळवला होता आणि तो माझ्या नेमका समोर आला होता आता मला पेस पडला कोणाला बघावं सुपरस्टार का हनुमानजी हो ना हो ना करता माझ्या मनात एक द्वंद्व चालू होतं आणि मी असा विचार केला की हनुमानजी तर परमनंट आहे थे 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 ते तिथे आहेत तिथेच राहणार आहेत पण सुपरस्टार जी मात्र उद्या आरतीला असतीलच किंवा परवा असतीलच याचा काय भरोसा त्यामुळे त्यांनाच आत्ता बघणं योग्य त्यांचं काळे भोर केस शुभ्र दाढी आणि त्यांची धीरगंभीर पूर्णपणे भगवंताच्या भक्तिमय झालेली मुद्रा वाह ते मी सतराणी उड्डाणी हुंकार या सगळ्या आरतीभर मी ते मनसोक्त बघत होतो आरती संपली मी मनाशी योजलो होतंच की सुपरस्टारच्या जवळ जाऊन त्यांची सही घ्यायचा प्रयत्न करायचा एक दोन शब्द बोलले तर फारच बाहेर येणार आणि मी तिकडे त्वरेने गेलो लोक पण पटपट बाहेर पडायला बघत होते कारण जे बाहेर होते लोक ते आत येऊन बघत होते त्यामुळे त्यांना जागा देणं तर भागच होतं मी त्यांच्या जवळ एक दहा फुटावर असताना दोन्ही उमेदवार कसे कोण पण तिकडे पोचले सुपरस्टार हे पॉलिटिकल नाहीये ते त्यामुळे त्यांनी दोघांनाही शुभेच्छा दिल्या आप जितेंगे से प्रार्थना करूंगा दोघांनाही त्यांनी दिलं आणि मी पाच फुटावर पोचलो तेवढ्यात तिकडे दुसरा ग्रुप आला ह्या ग्रुपला मात्र सुपरस्टार साहेब ओळखत असावेत त्याही ते त्यांना म्हटलं क्या हुआ कल तो भाई इंडिया जितते जितते हार गया सर हार तो गया है दुःख बहुत अच्छा हुआ क्या, अच्छा क्या हुआ उसमें अच्छा ये हुआ सर कि देखो 1996 में जब श्रीलंका जीता था वर्ल्ड कप और इंडिया को हराया था उसके चंद दिनों के बाद अटल जी ने प्रधानमंत्री पद की शपथ ली थी और आज वैसे ही होने वाला है श्रीलंका कल जीत गया और मोदी जी कुछ ही हफ्तों में शपथ लेंगे अच्छा भाई ये तो बड़ी अजीब बात है सुपरस्टारने एवढं म्हणून तो पुढे जाऊ लागला मी तिकडे माझा आ जो वाचला होता तो मिटेच ना काय अजब लॉजिक होतं मी मी लॉजिकचं विद्यार्थी आहे पण हे असं लॉजिक मी कुठल्याही पुस्तकात वाचत नव्हतं मला अचानक भानावर राहिलो मी की अरे सुपरस्टाजी पुढे झालेत मी धावत धावत तिकडे गेलो पण काही शाळेतल्या मुलांनी त्यांना गरडा घातला आणि त्यांची सही मागू लागली सुपरस्टाजीने अत्यंत नम्रपणे सांगितलं भाई तो उनके मंदिर में आया हूँ ऑटोग्राफ लेना है तो उनका ले लो मैं भी तो ऑटोग्राफ ही तो आया था इसके लिए तो मैं आरती मी शरीक हुआ वा एवढी ही नम्रता बघून आम्हाला फारच बरं वाटलं सुपरस्टार होण्यासाठी माणसाकडे ज्या क्वालिटीज आवश्यक असतात ना त्या ह्याच सुपरस्टार पुढे गेले आता म्हटलं त्यांना गाठण्याची संधी नव्हती कारण त्यांचे ते बॉडीगार्ड्स वगैरे सगळे तोपर्यंत तिकडे आले होते आम्ही बाहेर पडलो मंदिराच्या आत फक्त दोनच सेक्शन होते जवळचे आणि दूरचे बाप्पा आणि बाप्पा या दोघातला दो फरक आहे वाढत पण मंदिराच्या बाहेर बघावं तर काय ओ शेकडो प्रकार लोकांचे काही लोक स्टेशनला चाललेत काही लोक बसने सायनला चाललेत काही माहीमच्या दिशेने काही टीच्या दिशेने सुपरस्टारने आपल्या बीएमडब्ल्यू पासून स्वतःच्या घराकडे प्रयाण केलं मी बघू लागलो माझी छोटीशी ए स्टार कुठे आहे दिसते का हा दिसली सकाळची वेळ असल्यामुळे तशी फारशी गर्दी नव्हती मी माझ्या एस तारकडे जाऊ लागलो गाडी सुरू केली आणि माझ्या मनात विचार आले की काय अजब घटना आहे ना आजचा दिवस काय आहे आणि मोदीजी जिंकणार आहेत पण ते त्यांच्या कामावर किंवा त्यांच्या सचोटीवर किंवा त्यांनी केलेल्या मेहनतीवर त्याच्यावर नाही तर श्रीलंका काल वर्ल्ड कप जिंकल्यामुळे मोदीजी जिंकणार आहेत हा एक भलताच साक्षात्कार मला झाला होता मला ते गाणं आठवू लागलं काय बरं या पाव मे पायल हात में कंगन जहा पाव मी पायल हात मी कंगन हो माथ पे विंदिया इट हॅपन्स ओनली इन इंडिया आणि त्याच साडीवर मी आणखीन एक गाणं रातलं श्रीलंका जीता गव्हर्नमेंट बदला श्रीलंका जीता गव्हर्नमेंट बदला मोदी सरकार आया इट हॅपन्स ओनली इन इंडिया काय खरं की नाही आपलं चॅलेंज आहे हो या जगात कुठेही मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं सुपरस्टार गणपती बाप्पा हनुमानजी तिघंही एकाच दिवशी एकाच वेळी एकाच ठिकाणी भेटण्याची कुठेतरी शक्यता आहे का अरे आपलं चॅलेंज आहे तुम्हाला नमस्कार